नमस्कार मी प्रशांत सागवेकर महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत निम्रोलॉजीप्रमाणे नाव आणि नावाचं स्पेलिंग या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत निम्रोलॉजीच्या जगप्रसिद्ध अंकशास्त्र सौ सौमानसी काळे मॅडम आपण मॅडमचं स्वागत करूया मॅडम नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे चर्चेला सुरुवात करायची आहे मात्र त्या आधी थोडक्यात मॅडमबद्दल मी बोलणार आहे खरं तर काय वेगळं सांगू कारण गेल्या जवळजवळ दहा वर्षांपासून आपण साम टी व्हीच्या माध्यमातून मॅडमना सातत्यानं पाहतो आहे निम्रॉलॉजी असेल ॲस्ट्रॉलॉजी असेल टॅरो रिडिंग असेल अनेक वेगवेगळ्या शास्त्रं आहेत जी आपली पारंपरिक शास्त्र अस आहेत असं आपण म्हणूया आणि त्या प्रत्येक शास्त्रामध्ये मॅडम पारंगत आहेत आणि अनेक जणांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे मग तो व्यावसायिक असेल कधी महिला वर्ग असेल कधी

आपले स्टुडंट्स असतील ही प्रत्येकजणं आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या किंवा प्रत्येक टप्प्यावरती मॅडमपर्यंत पोहोचत असतात आणि मॅडमचं मार्गदर्शन घेत असतात कारण त्या सगळ्या अंगांचा विचार करून मॅडम सल्ला देत असतात मार्गदर्शन हा शास्त्राप्रमाणे नेहमीच वेगळा भाग असतो पण एखाद्या अनुभवी माणसाकडून सल्ला येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते आजसुद्धा मॅडम आपल्याला सल्लाच देणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत कुठल्या कुठल्या टप्प्यावर काय काय होणार या सगळ्या संदर्भात हे मार्गदर्शन असणार आहे त्यामुळे लक्ष देऊन आजचा एपिसोड मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये थोडंसं वेगळ्या विषयावरती आज आपण आहोत निम्रॉलॉजीची प्रमाणे जे नाव आणि नावाचं स्पेलिंग खरं तर अनेकदा आपण असं बघतो अनेक, अनेक मोठे मोठे इंडस्ट्रीअलिस्ट किंवा काय त्यांच्या नावामध्ये डबल एस डबल के डबल पी असं काहीतरी लावलेलं असतं आणि ती इंडस्ट्री कुठंतरी भरभराटीला आलेली आपण असं पाहतो आणि आपण चर्चा पण ऐकतो की त्यांनी हे असं केलं म्हणून असं झालं तर हे खरं असतं का आणि ते कशा पद्धतीने खरं असतं खरं असतं असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की हे न्यूमरोजी हे स्पंदनशास्त्र आहे स्पंदनाचा व्हायब्रेशनचा आपल्यावरती खूप उपयोग होतो आपल्या नावाचं जे स्पेलिंग असतं ते जर का आपण आपल्या जन्मतारखेला सिंक्रोनाइज केलं तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो न्यूमरोजीप्रमाणे तुमचं नाव नामांक भाग्यांक आणि मुलांक हे तीन जे असतात हे जर का व्यवस्थित प्र प्रकारे जर का सकारात्मकरित्या आपल्याला जोडले गेले तर आपल्याला तसा खूप चांगला फायदा होऊ शकतो कारण व्हायब्रेशनचं जग आहे बघा स्वर आपले जे घशातनं निघतात ते स्वर असतात ते स्वर आणि व्यंजनं हे खूप महत्त्वाचे असतात आणि ती न्यूमरोजीच्या स्पेलिंगला मॅच होतात आणि हे स्पेलिंग जर का आपल्याला मिळालं तर आपल्यामध्ये सकारात्मकता खूप चांगली वाढू शकते जर तुमची जन्मतारीख एखादी आहे त्या जन्मतारखेला सकारात्मकरित्या ते स्पेलिंग मॅच झालं तर त्याचा तुम्हाला खूप मिळतो मग नाव आणि सगळ्यांना ओळखलं जातं नाव माणसाला वर आणतं नाव माणसाला खाली नेतं आणि मी नेहमी सांगते नावच खूप महत्त्वाचं असतं कारण नावच सारखं सारखं व्हायब्रेट होत असतं ते जितक्या वेळा व्हायब्रेट होणार तितक्या वेळा त्याची एनर्जीच तुम्हाला लागणार तर ते नाव चांगल्या नंबरवर गेलं तुमच्यामध्ये ती सकारात्मकता आली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकेल निश्चित प्राणम्य मी जसं सुरुवातीला म्हटलं मॅडमची ओळख करून देताना की आजपर्यंत असंख्य लोक आहेत की ज्यांनी मॅडमची वेगवेगळ्या टप्प्यावरती त्यांचा सल्ला घेतला मार्गदर्शन घेतलं मॅडमकडे ते गेले आणि त्यांना जे मार्गदर्शन मॅडमने मार्ग केलं त्यानंतर त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी बाजूला होत गेल्या आणि एक नवीन यशाचा मार्ग या सगळ्या मंडळींना मिळत गेला त्यातली एक प्रतिक्रिया माझ्याकडे ती सुरुवातीला आपण ऐकूया तर तर सदतीस वर्ष सेवेत गेल्यानंतर या क्षेत्राकडे एक कुतूहल म्हणून म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन होत अस परंतु त्या दृष्टिकोनाला एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून मॅडमचे यूट्यूबवरील जे, जे कार्यक्रम मी पाहत होतो त्या अनुषंगाने म्हटलं जाऊया आपण प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊया आणि त्या अनुषंगाने ते मी क्लास अटेंड केलेले आहे मला वाटते यातून किती फायदा आहेत थोडंसं चिकित्सक आहे प्रत्येक गोष्ट मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे की आत्मसात करण्यापूर्वी त्याचे अनुभव आणि रिझल्ट हे बघण्याचा एक हे असल्याकारणाने त्याचा किती फायदा होईल या दृष्टिकोनातूनच मी त्याचं विश्लेषण करतो आणि पोलीस खात्यातला जो संशयाचा आणि शंकेची जी जागा असते त्या अनुषंगाने पटकन त्यावरती विश्वास ठेवणे थोडंसं जड जातं परंतु बघू मॅडमचं मार्गदर्शन खूप चांगलं होतं मुलासाठी पण मी कन्सल्टिंग घेतो आहे त्याला एक दिशा मिळावी हा त्या मागचा दृष्टिकोन आहे मॅडमच्या पुढील त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो आहे त्यांनी असंच कार्य करत राहावं आम्हाला मार्गदर्शन करावं बस धन्यवाद त्याने आत्ता म्हणताना एक गोष्ट छान म्हटली की ते पोलीस खात्यामध्ये आहेत त्यामुळे शास्त्रांवरती पटकन विश्वास ठेवणं थोडंसं कठीण होतं पण ज्या वेळेला तुम्ही मॅडमना भेटता मॅडमना याच्या अनुषंगानं तुमच्या मनातले जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा त्याच्यावरती ते विश्वास बसायला लागतो आणि ते काम कसं करतं शास्त्र हे आपल्याला कळायला लागतं मी मॅडम त्याच पद्धतीनं थोडंसं विचारणार आहे तुम्हाला की खरंच हे जे काही शास्त्र आहे प्रभाव करतं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती तुमच्या माझ्या वैयक्तिक व्यवसायांवरती प्रभाव करतं आपल्या वैयक्तिक कुटुंबावरती करतं किंवा आपण नोकरी करत असतो त्या ठिकाणी प्रभाव करतो तो हा प्रभाव आहे आणि तो विश्वास आहे तो कसा ठेवायचा आणि कसं मनामध्ये असं बाणायचं की यस हे आहे ते आपल्याला यशाकडे घेऊन जाईल बघा ही सगळी शास्त्र आहेत ही इंटर कनेक्टेड शास्त्र आहेत आता मला न्यूमरोलॉजी शिकवायचं होतं त्यामुळे मी सगळ्याचाच अभ्यास केला वास्तू रमल रेखी ज्योतिष लाल किताब ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोजी हे सगळंच कनेक्टेड आहे आणि या सगळ्याचा मिळून इम्पॅक्ट जर का आपल्यावरती घेतला ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने आपल्याला काय समजेल की आपल्यामध्ये काय करायला पाहिजे सग मी नेहमी सांगते की जादूची कांडी फिरत नाही कोणी देव नाही आपलं आपल्यालाच करायचं आहे सगळं फक्त जर दहा गोष्टी होणार असतील तर आपल्याला संभाव्य धोके कळले तर आठच होतील आपल्याला ह्याच्यातनं मार्ग काढून पुढे जायचं आहे आता या नावाच्या व्हायब्रेशन मी जसं म्हणते एखाद्याला नावाचं आडनाव सूट होऊ शकतं पुढे एखाद्याच्या वडिलांचं नाव टाकून आपण ते नाव लिहू शकतो जसं मानसी काळे किंवा मानसी रुपेश काळे किंवा का आ, मानसी के किंवा एम काळे हे जे नावं आहेत त्याचं स्पेलिंग न्युमरोलॉजीच्या वेगवेगळ्या शाखा आहेत म्हणजे पायथागोरस किरो सेफोरिल कबाला ह्या वेगवेगळ्या लोकांनी त्याच्या शास्त्रज्ञांनी त्या प्रत्येक अल्फाबेटला एक व्हायब्रेशन दिलेत आणि त्या व्हायब्रेशन आपण आपल्या नावासाठी म्हणजे आपल्या बिझनेसचं नाव नाव केव्हा केव्हा लागतं बघा बाळाला नाव आपण देतो म्हणजे आपल्याला नाव आपण कधीच चूज नाही करत कारण आपल्याला आपल्या आईवडील आपलं नाव ठेवतात तर ते चांगल्या नंबरवर जावं आणि त्याचा प्रोग्रेस चांगला व्हावा म्हणून आपल्याला निमोलॉजीचा वापर होईल म्हणजे आपल्याला घराचं नाव एखाद्या बंगल्याचं नाव आहे जसं अबिताभ बच्चनच्या बंगल्याचं नाव आहे शाहरुख खानच्या बंगल्यांचं नाव आहे मन्नत आहे तर हे सगळी जी नावं आहेत ही नावं तुमच्या तुम्ही त्या घरात राहणार आहात तर त्या नावाचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो घराचं नाव बिझनेसचं नाव आहे स्वतःचं नाव आहे किंवा तुम्हाला एखादा काही नवीन काही क्रिएशन करायचं आहे तुमच्या ईमेल ॲड्रेसला नाव द्यायचं आहे ते नाव आहे त्या नावाच्या व्हायब्रेशन तुमच्याबरोबर जर का नामांक तुमच्या मुलांक आणि भाग्यांक बरोबर जुळला तर त्याच्यातनं तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो याच्यात न्युमरलॉजी खूप चांगला करू शकते मदत कारण न्युमरलॉजी नी सगळ्याच गोष्टी हेल्पआउट होतात न्यूमोलॉजीन तुमच्यामध्ये गुण काय आहेत दोष काय आहे तर कळतंच कळतं आता एवढ्या वर्ष मी शो करते गेली आठ वर्ष आपण टी व्हीवर आहोत या साम टी व्हीवरती निमोरॉजीवरच शो करायला आता तुम्ही माझे काही शो असतील जुने ते बघू शकता मानसिकाळ्या या, या यूट्यूब चॅनलला जाऊन कारण इथे बावीस मिनटात बरंच काही बोललं जात नाही तर या नंबर्स कसे तुमच्यावरती काम करतात कारण ते नंबर्सच महत्त्वाचे आहेत कारण ते नंबर तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागतात दिवसभर लागतात तुम्ही किती वाजता कुठे गेला आहे काय खाल्लंय कुठे कुठल्या कितव्या येतेत आहात काय करताय सगळीकडे नंबर आहेत घर नंबर गाडी नंबर मोबाईल नंबर दोन दोन मिनिटांना नंबर लागणार आहेत माझी जागा किती आहे एकर इथून पण तुम्हाला ते लागतं आहे चार एकर आहे पाच एकर आहे त्याच्यावरती तुमचं ठरतं आहे स्टेटस तर सगळीकडे नंबर आहेत या नंबरच्या व्हायब्रेशन तुमच्याबरोबर चांगल्या यावेत यासाठी न्यूमरोलॉजी खूप जास्त मदत करू शकते आणि ही न्यूमरलॉजी जर का तुम्ही शिकलीत तर तुमचंच तुम्हाला कळेल की नक्की काय आहे हे जे आता टेस्ट मधील बघितलं याच्यामध्ये त्यांनी स्वतः शिकायला आले दोन दिवसाचा माझा क्लास आहे तो उद्या आणि परवा ठाण्यामध्ये होणार आहे ज्याला कुणाला शिकायचं असेल ते येऊ शकतात दहा ते सहा क्लास आहे त्याच्यामध्ये न्युमरलॉजी काय आहे तुमचे मिसिंग नंबर रिपीटेड नंबर आपला आपल्याला कळलं तर नक्कीच तो प्रोग्रेस चांगला होऊ शकतो म्हणून तुम्ही त्या न्यूमोलॉजी शिकण्यामध्ये जर इंटरेस्टेड असाल तर आम्हाला नक्कीच कळवा आम्ही तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करू निश्चितपणे मला थोडंसं क्लासबद्दल विचारायचं होतं आता आपण एक क्लासचा तुमचा व्हिडिओ पण बघणार आहोत जो तुम्ही बोलताना चालेल पण हे जे क्लास आहे किंवा वैयक्तिक मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनासाठी जेव्हा आम्ही येतो तुमच्यापर्यंत त्यावेळेला आमची काय तयारी असायला पाहिजे कारण बऱ्याच वेळेला हे कळत नाही की किंवा मला चॉईस जर करायचं असेल की मी हे करू शकतो का तर मला हे कळत नाही मग माझी काहीतरी तयारी असावी लागते का किंवा माझं काही शिक्षण असावं लागतं का किंवा मी काही विशिष्ट काही गोष्टी पाहिजेत का सर सर, सर जेव्हा तुम्ही तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्ही आम्हाला भेटायला येणार आहात की बाबा असं तर येणार नाही काय मॅडम तुम्ही कशा आहेत असं तर विचारायला नाही येणार कुणाला काही प्रॉब्लेम असतील कुणाला काही नवीन घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे मोबाईल घ्यायचा आहे कुणाच्या लग्नाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊ शकता तुम्ही आम्हाला विचारू शकता की माझ्या मी कुठला बिझनेस करायला पाहिजे किंवा मी कुठल्या करिअरमध्ये जायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला विचारून करू शकता आणि न्यूमरोजीच्या मार्फत कलर नंबर सिग्नेचर मी नेहमी सांगते सही बदलो सही मे बदलो कारण सही तुम्हाला रिप्रेझेंट करते हाऊ यू आर तर त्या सहीचे व्हायब्रेशन कशा हव्यात तुमचे स्ट्रोक्स कसे हव्यात तुम्ही ती सही वरच्या अँगलला न्यायला पाहिजे आतमध्ये नाही न्यायला पाहिजे आणि आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत की न्यूमरोजी मार्फत तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही तुमची जन्मतारीख आणि नाव आणि वेळ मला सांगता त्याच्यावरनं आता माझ्याकडे एवढे जे प्रिडिक्शन मी एवढे वर्ष देते हे माझी लोकं तुम्हाला सांगतील की सगळ्या गोष्टी मी सांगते तुम्हाला आणि नंतर तुम्हाला पाच मिनटं देते की आता काही राहिलं असेल तर तुम्ही मला सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कारण तुम्ही कशासाठी आलेत हे जर का मी ओळखू शकले नाही तर मग उपयोग करा बरोबर बरोबर तर न्यूमोलॉजीच्या मार्फत तुम्हाला कलर नंबर सिग्नेचर या सगळ्या गोष्टी कळतील आणि त्याच्यातनं तुम्हाला तुमचं प्रोग्रेस कळेल तुमचं वर्ष कुठलं चांगलं आहे कुठले नंबर तुमच्यावरती इम्पॅक्ट करतायत जर तो रिपीटेंड कारण बड्डेट काही आपण ॲप्लिकेशन करून आणली नाही जी आली आहे ती आली आहे त्याच्यामध्ये प्लस काय मायनस काय हे जर का कळलं आणि त्याच्यामार्फत जर का आपण त्या गोष्टी केल्या त्याच्या नंबरच्या सकारात्मक व्हायब्रेशन आपण घेतल्या तर त्याचा खूप चांगला फायदा हे सगळी शास्त्र आहेत याचा उपयोग करून घ्यायचा आहे आपल्याला निश्चितपणानं तुमचं एक वाक्य मला नेहमी आवडतं सही बदलो सही मे बदलो तुम्ही आज म्हणताय की न्यूमरोलॉजीप्रमाणे नाव आणि नावाचं स्पेलिंग म्हणजे सही पण त्याच्यामधला पार्ट आला तर सही जी असते आता आम्ही काय कुठे असं ट्रेनिंग घेत नाही सहीचं आम्ही कोणतरी आम्ही काका मामाचं बघायचं किंवा वडील भाऊ कोणा जरी बघायचं आणि हा अशी सही असते का ओके मग मी पण अशी करतो असं ते आम्ही स्वतःचं स्वतःच ठरवत असतो पण सही बदलो सही मे बदलो हे जेव्हा तुम्ही ब्रीद म्हणून आमच्या समोर ठेवता तेव्हा त्याचं काय महत्त्व आहे किंवा काय त्याची सहीमध्ये तुमचा ब्रेन पॅटर्न ठरतो तुमचे स्ट्रोक्स ठरतात बघा तुम्ही सही कॉपी करू शकता कुणाची पण तुमची सही अशी रेग्युलर जी असते ती तुम्हीच व्यवस्थित करू शकता सही मागे येणारी नको कारण तुमचा जो थॉट प्रोसेस आहे तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते सहीमधनं रिप्रेझेंट होतं तर तुमची सही मागे गेली तुमच्या सहीमध्ये व असले तर तुमच्याकडे त्या गोष्टी तशाच घडायला लागतात तुमच्या सहीमध्ये गोल -गोल, गोल गोल असले आठचा चाकडा असला तर ते प्रॉब्लेम करेल तर ती सही वर जाणारी पाहिजे वर जाणं म्हणजे प्रोग्रेसकडे जाणं खाली जाणं म्हणजे डिक्रीज जाणं आणि नुसतं सरळ राहणं म्हणजे तुम्ही आहे तसंच आहात तर सही म्हणून आपण तर ती सही करायला देतो आपलं विशबुक देतो आणि ती सही आपण प्रॉपर नंबरला आणतो आपण प्रॉपर स्पेलिंगला आणतो आज गेली आठ वर्ष जे काही मी इथे सांगते आहे सही कलर नंबर सिग्नेचर यांच्या इम्पॅक्टनी सगळ्यांना आता कळला आहे की मुलांक कसा काढायचा भाग्यांक कसा काढायचा आणि न्यूमरोजीचे कलर्स कुठले वापरायचे कारण प्रत्येक नंबर ग्रहांना रिप्रेझेंट आहे तर घर नंबर मोबाईल नंबर हे आपण सारखं सारखं बदलत नाही तर तो प्रॉपर नंबर घेण्यासाठी आपल्याला त्याच्या व्हायब्रेशन चांगल्या पाहिजे नाव खूप चांगलं पाहिजे आपलं त्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाव ठेवताना तुम्ही या गोष्टी खूप आवश्यकतेने बघा बाळाचं नाव किंवा घराचं नाव किंवा तुमचं स्वतःचं नाव बिझनेसचं नाव हे नाव तुम्हाला वर आणणारे आहे लोक तुम्हाला नावानी ओळखतात असं कोणी कोणाला ओळखत नाही हे शिक्षुक असं म्हणून कोणी ओळखत नाही तुमच्या नावानीच तुम्हाला ओळखतात त्याचे जेवढं चांगलं व्हायब्रेट होणार त्या नावाच्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते नाव कुठल्या नंबरवर न्यायचं हे प्रॉपर न्युमोलॉजीनी ठरवता येईल की तुम्हाला कुठला नंबर फॉर आहे एखादा नंबर जर अग्रेसिव्ह असेल आणि त्याच्यात तुमचं नाव गेलं कारण नावामुळे जेव्हा आपण नाव बदलतो तेव्हा तुमच्यामध्ये इंट्युशन किती आहेत तुमचं सबकॉन्शियस माइंड काय आहे तुमच्यामध्ये इमोशन्स किती आहेत तुम्ही व्यवहारिक किती आहेत त्या नंबरला त्या सिंक्रोनाईज होऊन ते नाव ठरलं जातं निश्चितपणानं खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं नेहमीप्रमाणे एनर्जेटिक तर मॅडमची तब्येत थोडीशी डाऊन आहे पण तरीसुद्धा खूप एनर्जीनं त्या नेहमी जशा बोलत असतात तसंच आज तस आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मला असं वाटतं की जसं मॅडम मगाशी म्हणाल्या बावीस मिनिटांमध्ये हा एवढा मोठा विषय आहे तो कवर करणं किंवा तो कॉम्पॅक्ट करणं शक्य नसतं त्यामुळे तुम्हाला मॅडमना निश्चितपणानं संपर्क करावा लागेल त्यांची क्लासेस असतात त्या वैयक्तिक मार्गदर्शन घेतात या सगळ्या गोष्टी त्या करत असतात तुमच्या मनामध्ये कोणत्याही शंका असतील करिअरला घेऊन कुटुंबाला घेऊन निश्चितपणानं तुम्ही मॅडमना भेटू शकता आणि त्याकरताचे संपर्क क्रमांक आता टीव्ही स्क्रीनवरती आहेत वेळ होते छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत निम्रॉलॉजी प्रमाणे नाव आणि नावाचं स्पेलिंग या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अंकशास्त्र तज्ञ मानसिक का आहे कार्यक्रमात एक फोन येतोय पलू सांगली इथून गुरुदेव यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय त्यांची समस्या आहे गुरुदेव बोला काय समस्या आपली हा माझं राहत नाही हा तरी पण मला यश ये येत नाही त्यात बरं बर, तुमची जन्मतारीख काय सतरा एक, एक दोन हजार दोन बर सतरा एक दोन हजार दोन आणि जन्म वेळ एक पंचवीस पहाटे एक पंचवीस पहाटे तुम्ही नीट ची एक्झाम आता देत आहे बर तुम्हाला आता ह्या जर का सतरा एक दोन हजार दोन म्हणतात त्यांचा मुलांक येतो आठ आणि भाग्यांक येतो चार चार नंबर राहूचा नंबर राहू भ्रम आणि भ्रमित अवस्था निर्माण करतो राहू तुम्हाला कुठल्याही गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करून देत नाही पण ह्याचा बुद्ध्यांक खूप चांगला असेल ह्याला कधीच पण काय पण आठवत असेल पण ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये बघा दोन हजारच्या सगळ्या मुलांचा हा प्रॉब्लेम आहे दोन हजार दोन हजार दोन हजार बावीस कारण दोनचा आकडा जास्त वेळा आलाय दोन नंबर चंद्राचा नंबर चंद्रमा मनसोजा आहे चंद्रमा मनाचा कारक आहे चंद्रामध्ये भरती आवटी होते तर आपल्यामध्ये आपण सगळे एकोणीसशेच्या पिढीमध्ये जन्म ही हि पोरं दोन हजारच्या पिढीमध्ये जन्मली आपल्यामध्ये एक आणि नऊ आहे या मुलांमध्ये नाहीये हे मुलांमध्ये बघा दोन आहे त्यामुळे ते इमोशनल जास्त आहेत आणि ह्या मुलांनी एक्सरसाइज करायची खूप गरज आहे यांनी ईशान्य कोपऱ्यात बसून अभ्यास करायला पाहिजे उत्तरेला बघून आणि याच्यामध्ये एक यांनी प पाचूचं रत्न घातलं तर ह्याला खूप चांगला फायदा होईल गणपती अथर्व शीर्ष म्हणलं तर फायदा होईल आणि अजून एक त्यांनी जेव्हा मला कुंडली सांगितली त्या कुंडलीच्या हिशोबानी यांच्या घरात यांनी नक्कीच देव साऊथ साऊथ ईस्टला काहीतरी ठेवलेले आहेत ते देव यांनी हलवले आणि साऊथ साऊथ वेस्टला काहीतरी हँगिंग ठेवलं घरात ते काढलं तर ह्याला नक्कीच फायदा होऊ शकतो यांनी एक्सरसाईज करणे ब्रीदिंग एक्सरसाईज बॉडी एक्सरसाईज कारण हा डोळ्यासमोर पुस्तक असतं डोक्यात वेगळे विचार असतात लाल कलर यांनी कधीही वापरायचा नाही एक दहा एकोणीस नाही हे खूप घाईच सांगितलं जात आहे तो उद्या आहे मॅडमचा त्या संदर्भात मॅडमना विचारणार आहे पण तरी सुद्धा पुन्हा एक टेस्टी आहे माझ्याकडे कारण लोकांचे हे स्वतःचे अनुभव आहेत जेव्हा ते क्लास अटेंड करतात म्हणा किंवा मार्गदर्शन घेतात म्हणा तेव्हा त्यांच्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत ते स्वतः आपल्यापर्यंत सांगतात नूतन नाटकर रोड इथून आली आहे माझे ॲक्च्युली दोन ऑलरेडी शॉप आहेत आणि मी म्हणजे गेली सहा महिने न्युमोरोजीबद्दल युट्यूबवर टी व्हीवर वगैरे खूप पाहिले मॅडमचे पण खूप सारे शोज पाहिले आणि जेव्हा मी शोज बघायचे मॅडमचे यूट्यूबवर चॅनल वगैरे बघायचे तेव्हा एक वेगळं माहीत नाही मला पण एक वेगळं अट्रॅक्शन होतं मॅडम म्हणजे असं वाटायचं की मॅडमला भेटायला पाहिजे किंवा हा कोर्स करायला पाहिजे आता हा कोर्स करण्याचं म्हणजे महत्वाचं कारण असं असू शकतं की मला असं नाही आहे की प्रोफेशनल वाईज जाऊन करायला पाहिजे वगैरे असं काही नाही आहे पण हा कोर्स केल्यामुळे मला आता आतापर्यंत एवढं कळलंय की मी स्वतःचं माझ्या मुलांचं आणि ओव्हरऑल आपल्या फॅमिलीचं चा काहीतरी चांगलं करू शकते हा कोर्स केल्यामुळे हे कळलं आणि मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर मॅडम म्हणजे खूप असं असं वाटतं की हा क्लास संपूच नाही मॅडम नुसतं क्लास म्हणजे असं घेत नाहीत की फक्त पैसे कमवायचे ह्या ह्याच्याने घेत नाहीत तर ते न्यूमोरोजी व्यतिरिक्त इतर गोष्टी पण खूप काही शिकवतात आणि मॅडमचा महत्वाचा टप्पा हा आहे की इथून जी लोक शिकून जात आहेत त्या लोकांना एक चांगलं बुद्धी आणि चांगलं त्या लोकांनी व्यवस्थित वागावं हा मॅडमचा महत्वाचा उद्देश आहे तर ते मला खूप आवडलं आणि म्हणजे तसं प्रत्येकजण असं नाही करत आजकाल जर बघायला गेलो आपण तर प्रत्येकजण पैसे कमवायला बसलेला आहे पण मॅडमचं तसं नाहीये त्यामुळे ही गोष्ट खूप महत्वाची वाटली मला त्यासाठी मी हा कोर्स करण्याचं ठरलो मॅडम मी क्लासविषयी विचारणार आहे उद्याच्या पण मला एक गोष्ट अशी कळली आहे की डिसेंबरमध्ये तुम्ही काहीतरी अमेरिकेला चालला आहे खरंतर कदाचित सुट्टीसाठी चालला असाल पण जर अमेरिकेतली जी आपली मंडळी आहेत जी कदाचित साम टी व्ही त्या ठिकाणी बघत असतील जे मराठी माणसं आहेत तिथे जर तुम्हाला कोणाला भेटायची इच्छा झाली तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटा ठीक आहे ना म्हणजे आता मी अमेरिकेला चालली आहे पुढच्या महिन्यात त्यामुळे हा क्लास आत्ता होईल त्याच्यानंतर लवकर क्लास होणार नाही आहे तो तीन चार महिन्यांनी जेव्हा मी येईन तेव्हा होईल ज्यांना कुणाला अमेरिकेमध्ये मला भेटायचं असेल किंवा मला कन्सल्ट करायचं असेल त्यांनी आमच्या ऑफिसच्या फोनवर फोन, फोन करू शकता कारण माझे बरेचसे अमेरिकेचे क्लायंट आणि आपले जे पॅरेंट्स इथं आहेत त्यांची मुलं तिकडे आहेत किंवा काही नातेवाईक तिकडे आहेत त्यांना मला स्वतः भेटायचं आहे असं खूप आम्हाला फोन मेसेजेस होते तर मी या मार्कत सांगू शकते की मी पुढच्या महिन्यात अमेरिकेमध्ये आहे ज्यांना कुणाला अमेरिकेमध्ये मला कॉन्टॅक्ट करायचं असेल ते करू शकतात निश्चितपणे उद्याचा क्लास कारण तो उद्या एक क्लास आहे तो दहा ते सहा असणार आहे न्यूमोलॉजी ज्यांना कोणाला शिकायची कारण मी ऑफलाइन ऑनलाईन कधीच शिकवलं नाही मला करोनामध्ये खूप आले मेसेजेस की मॅडम आम्हाला ऑनलाईन शिकवा ऑनलाईन मला ऑनलाईन वरती विश्वास नाही मी ऑफलाईनच सगळे क्लासेस घेतले कारण मी आणि तुम्ही जेव्हा समोरासमोर असतो माझी एनर्जी तुमच्या आणि मला ते कळतं तुमच्या डोळ्यातनं की तुम्हाला कळलंय किती आणि ते शिकवण्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे की समोरासमोर बसून त्यामुळे आता लगेच मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत क्लासेस होणार नाही उद्या आणि परवा दोन दिवस ठाण्यामध्ये क्लासेस आहेत आणि आता मी जे वैयक्तिक मार्गदर्शनामध्ये आहे ते नंतर मग मी आल्यावरती वैयक्तिक मार्गदर्शन होऊ शकतं तर ज्यांना कुणाला उद्या क्लास लायचं असेल ते येऊ शकतात ज्यांना अमेरिकेत पुढच्या महिन्यात मला भेटायचं असेल ते मला भेटू शकतात नक्की आणि आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये होत त्यामुळे आम्हाला सवय आहे तुमच्याकडून टीप ऐकायची आजची टीप काय घरात प्रत्येक वेळेस असं होतं सगळेजणं म्हणतात की माझे कामच होत नाहीत माझे पैसेच अडकलेत नाहीच होत काही नाही 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 आणि घरात आल्यावरती आम्हाला फ्रेश वाटत नाही काहीतरी आम्हाला घरात आल्यावर डल वाटतं तर ह्याच्यासाठी आपण एक फेनशुएचा उपाय करूयात फेनशुईमध्ये काय म्हणतात मूव्हिंग ॲटम जेव्हा तुम्ही करत घरात जरा मूवेश मुव्हेबल असं आयटम काही ठेवलं म्हणजे सोफा आहे तो जरा सरकवला आपली अरेंजमेंट जर का सरकवली तर आपण घरात मुवमेंट आणतो एखादी गोष्ट थांबली की ती निगेटिव्ह देते दे कुठलीही गोष्ट थांबली खूप वेळ तर त्याच्यातनं निगेटिव्ह एनर्जी येते बघा आपण बडबड करतो रात्री आपलं तोंड बंद असतं सकाळी उठल्यावर त्यातनं घाणवास येतो कारण ती गोष्ट थांबते तर आपल्या घरातलं फर्निचर असू देत इम त्याच्यामध्ये निर्जीव असू देत पण एनर्जी असते तर सगळ्या गोष्टी जरा घरातल्या हालवल्या थोडं मुवमेंट दिली तर मग बघा तुमचं सबकॉन्शियस ब्रेन आणि तुमच्या स्वतःची घरातली एनर्जी जर का हल्ली तर ॲटोमॅटिकली कामं व्हायला सुरुवात होतात तर थोडंसं फर्निचर इकडे इकडे केलं तर साफसफाई सा पण होईल फर्निचरमध्ये मुवमेंट पण येईल आपल्यामध्ये पण येईल फ्रेशनेस वाटेल एकदा इकडे बसून टी व्ही बघितला एकदा इकडे बसून बघितला <laughs> थोड्या वेळासाठी जर का हलवलं तर बऱ्याचशा गोष्टी स्टक झालेल्या असतात घरात आपल्या नकळत निगेटिव्ह एनर्जी येते आपल्या पायात नाही येते चपलेत नाही येतंय कुणामार्फत येते तर ती नक्कीच हल्ली जाईल आणि त्याच्यातनं आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो शेवटचं एक मिनिट माझ्याकडे आहे जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल कारण अनेकांच्या संदिग्ध अवस्था असू शकते की मी मी जाऊ करू कमी नको ॉजी या, या सगळ्या शास्त्राचा आपण आपल्यासाठी टूल म्हणून उपयोग करून घेतो आहोत आरोग्य कसं राहील तुम्हाला कलर कुठले वापरायचे कारण कलर थेरपी तुमच्यावरती काम करते रोज तुम्हाला वापरायचेच आहेत नंबर तुम्हाला वापरायचेच आहेत नाव तुम्हाला वापरायचं आहे सही तुम्हाला वापरायचीच आहे तर या सगळ्या गोष्टीतनं एक सकारात्मक पुष मिळेल तुम्हाला एक तुम्हाला एक मी म्हणेन ना की सपोर्ट सिस्टीम मिळेल आणि एक सपोर्ट सिस्टीम जर का मिळाली आणि जर का तुमचं सायकोलॉजिकल म्हणलं की बाबा हे हे होणार आहे सायकोलॉजी वर्क्स आणि एकदा माइंडसेट एव्हरीथिंग सेट जर तुम्हाला कळलं की बाबा पुढचं वर्ष आपलं चांगलं आहे तर आपण त्या गोष्टीला जास्त प्रयत्न करू पुढचं वर्ष थोडंसं कमी आहे तर कमी प्रयत्न करू खड्डा दिसला तर खड्ड्यात न पडणं हे आपलं काम आहे तर खड्ड्यावरला ओलांडून कसं जायचं हे त्याच्यावरती काम करता येईल बघा ह्याचा तुम्ही सपोर्ट सिस्टीम म्हणून फायदा घेतला तर कलर नंबर सिग्नेचर याच्यामार्फत कारण नंबर तुमच्याशी फॅमिली आहे तुम्हाला एक वेळ पत्रिका समजत नाही पण रोज तुम्हाला नंबर कळतात आणि नंबरचं सगळ्या प्रिडिक्शन तुम्हाला कळतं तुमचे नंबर तुम्ही रोज वापरता तर हे वापरले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन आजच्या विषयाच्या निमित्तानं आजच्या एपिसोडच्या निमित्तानं मॅडमने आपल्याला सगळ्यांना केलेलं आहे तरीही काही मनामध्ये प्रश्न असणार आहेत शंका असणार आहेत समस्या असणार आहेत कारण वैयक्तिकरित्या आपण सगळेजण वेगळे आहोत त्यामुळे आपल्या जीवनात असणाऱ्या समस्या अडचणी वेगवेगळ्या असतात त्यामुळे थेट मॅडमशी संपर्क साधलेला केव्हाही चांगला त्याचकरताचे नंबर्स आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत ते टिपून घ्या आणि तुमच्या समस्येच्या संदर्भात निश्चित मॅडमचं कन्सल्टेशन घ्या मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार आणि याबरोबर च वेळ होते इथेच थांबण्याची कुठे जाऊ नका पाहत रहा साम टिफी